तालुक्यामध्ये ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट दिली आहे. ऑक्सिजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शहर आणि तालुक्यामध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना सेवा देत असताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आणि पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेत भर पडली होती. समाजसेवक विजयकुमार चव्हाण यांनी कोविड सेंटरमधील गरज लक्षात घेत त्यांचे चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने 1 लाख रुपयांचे 2 ऑक्सिजन मशीन बुधवारी रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांच्याकडे सुपूर्त केले. प्रति मिनिट 5 लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेल्या या मशीनमध्येच ऑक्सिजन तयार होतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोरोना रुग्णांना आणि रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यावेळी शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केले होते. गोरगरीब जनतेची उपासमार झाली होती. अशा या वाईट प्रसंगी समाजसेवक विजयकुमार चव्हाण यांनी प्रत्येक कुटुंबाला 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ असे हजारो लोकांना त्यावेळी मदत केली होती. दुसऱ्या लाटेमध्ये अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहे. याची दखल घेऊन कोरोना सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, सरपंच शिवलाल राठोड, वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करंजखेड, बंटी राठोड, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, केवी राठोड, प्रकाश पाटील आदी जण उपस्थित होते. विजय चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी दरवर्षी काही ना काही कार्यक्रम घडवत असतो. गेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी जवळजवळ 200-400 लोकांना किट वाटप केल्या, अनुदान वाटप केले. आणि त्याचबरोबर ह्यावर्षी त्यांनी अगदी मोक्यामध्ये ज्या वेळेला आपल्या तालुक्यामध्ये ज्याची गरज होती तिची मनाशी हे धरून त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला 2 ऑक्सिजनच्या निर्मितीच्या 2 मशीन ह्या ठिकाणी जवळजवळ 1.25 लाख रुपयाच्या वस्तू दिले, आपल्याला भेट दिल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांच्या खूप धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर अक्कलकोट वासियांच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी अशफाक मुल्ला, अक्कलकोट. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.